मित्रांनो, टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप मानली जाणारी स्पर्धा सुप्रीमो चषक फायनली यशस्वीपणे पार पडली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फायनल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत। कोणत्या खेळाडूला काय मिळालेले आहे, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, कोणता संघ विजयी ठरलेला आहे, उपविजेता, पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, सेमीफायनलला प्रवेश करणारे हे चार संघ होते, त्यामध्ये उमर इलेवन, डिंगडॉंग, सूर्या हर्षित ठाणे आणि सिरसा स्पोर्ट जेव्हीए ब्रदर्स, असे हे चार संघांनी सेमीफायनलला प्रवेश केला होता। तर मित्रांनो, पहिली सेमीफायनल रंगली होती ती डिंगडॉंग नियाजी वॉरियर्स आणि सूर्या हर्षित ठाणे या दोन संघांमध्ये पहिली सेमीफायनल तुम्हाला बघायला भेटली होती। त्यामध्ये सूर्या हर्षित ठाणे या संघाने डिंगडॉंग संघाला पराभूत केलं आणि मोठा इतिहास रचला की मोठ्या संघाला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला सूर्या हर्षित ठाणे या संघाने। त्यानंतर मित्रांनो, सेमीफायनल दुसरी रंगली ती उमर इलेवन आणि सिरसा स्पोर्ट या दोन संघांमध्ये सेमीफायनल दोन नंबर रंगली। त्यामध्ये सिरसा स्पोर्टने बाजी मारले आणि जो गतिवर्षीचा चॅम्पियन संघ होता उमर इलेवन त्या संघाला सेमीफायनलला पराभूत केलं आणि सिरसा स्पोर्टने फायनलमध्ये प्रवेश केला। फायनल रंगली ती सिरसा स्पोर्ट आणि सूर्या हर्षित ठाणे या दोन संघांमध्ये फायनल रंगली मित्रांनो, आणि यामध्ये बाजी मारली फायनलमध्ये चॅम्पियन संघ ठरलेला आहे तो सूर्या हर्षित ठाणे या संघाने। टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आपल्या नावावरती केलेला आहे आणि मित्रांनो 11 लाखाचं पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे। एक जबरदस्त परफॉर्मन्स बघायला भेटला सुमित डेगले, विवेक शेलार, विश्वनाथ जाधव यांच्याकडनं आणि चॅम्पियन संघ ठरलेला आहे। आणि जो रनरअप संघ ठरला सिरसा स्पोर्ट यांना 9 लाखाचं पारितोषिक मिळालेलं आहे। जबरदस्त परफॉर्मन्स बघायला भेटला रवी आयरे, अमोल दुबे आणि शिबान शेख यांच्याकडनं। या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड मिळालेला आहे तो म्हणजे रवी आयरे यांना। एक जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला भेटलं रवी आयरेकडनं आणि त्यांना बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड मिळालेला आहे। आणि मित्रांनो, बेस्ट बॅट्समॅनचा अवॉर्ड मिळालेला आहे तो म्हणजे एजाज कुरेशी यांना। एक जबरदस्त एजाज कुरेशी यांनी फलंदाजी केली आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड मिळालेला आहे तो म्हणजे एम्ब्रोज खान यांना। मित्रांनो, एम्ब्रोज खाननी एक जबरदस्त गोलंदाजी केली, टिचून गोलंदाजी केली, फलंदाजांना काहीच समजत नव्हते त्यांचे चेंडू आणि त्यांना उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड मिळालेला आहे। आणि मॅन ऑफ द सिरीज जी कार होती ती मिळालेली आहे मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये विश्वनाथ जाधव यांना। मित्रांनो, गोलंदाजी फलंदाजी अप्रतिम केली विश्वनाथ जाधव यांनी आणि या टेनिस क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ सिरीज म्हणून ठरलेला आहे विश्वनाथ जाधव कार त्यांच्या नावावरती।